बंधनकारक आहे. स्कोर कार्ड मध्ये काही गफलत झाली विशेष जबाबदार राहणार नाहीत कमिटी, कारण 50,000 ची स्पर्धा म्हटली की एक एक रन प्रत्येकासाठी मात्र खूप महत्वपूर्ण स्पर्धा असते, ज्यामध्ये मायनर चुका झाल्या की मग स्कोरवर सगळ्या काही गोष्टी येतात. त्या अनुषंगानं तुम्हाला विनंती करतोय की प्लीज आपला एक्स्ट्रा खेळ येऊ द्या. गोलंदाजी मार्कवर अनिकेत बंधू, एक कूल माइंडेड असा क्रिकेटपटू, भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा, अंडर क्रिकेटची सेवा याच खेळाडूने केली. मायको प्रीमियर लीग 2020 मला आठवत आहे 2019, आणि ज्याने उत्कृष्ट गोलंदाज हा किताब उचलला होता अर्थात तोच अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं खासदार चषक 2024 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आई भवानी आयोजित बॉक्स नाईट क्रिकेट सामने दिग्गज रीतीने मात्र ही स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मॅच कडे जिथे गोलंदाजी मार्कवर अनिकेत बंधू आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहू शकाल शुभमजी पोईर या स्पर्धेसाठी आर्थिक ज्यांनी सहाय्य लगावलं गेलं. तर मी शुभम पोईर सरांचं मुख्य व्यासपीठावर करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. शुभम पोईर तुमचं आगतम स्वागतम सुस्वागतम. जाऊया मॅच कडे. तर मुख्य व्यासपीठावर शुभम पोईर यांचं मात्र आम्ही पुष्पगुच्छ मायाची उबदार शाल देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत करतोय. मी कौशल भोईर यांना विनंती करीन, कॅमेरामॅन हर्षद यांना विनंती करतोय की तनय मुख्य व्यासपीठावर शुभम पोईर साहेबांचं आम्ही इथे यथोचित स्वागत सन्मान करतोय. तर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मात्र आपण पाहू शकाल या व्यासपीठावर मात्र शुभमजी भोईर यांचा यथोचित स्वागत सन्मान आई भवानी धनसर संघाच्या माध्यमातून. तर शुभम भोईर सर तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. तीन चेंडू आणि दोन धावा, अनिकेत राऊत अनिकेत बंधू आपल्याला पाहायला मिळतात यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू मात्र थोडासा अवांतर समांतर सगळ्या काही गोष्टी बघायला मिळाल्या. पंचांच्या भूमिकेत योगेश गरद, एका बाजूला दुर्वेश पाटील, एका बाजूला जितेन भाई आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल हा फटका देखील चांगला खेळला आहे जिथे मात्र ऋषी आहेत. धावसंख्या एक मिळाली आणि आता पाच चेंडू आणि धावसंख्या चार चेंडू आणि चार धावांवरती जाऊन पोहोचतंय अशी स्थिती बॅटिंग करणारा संघ आपल्याला बघायला मिळतोय शिवराज्य वेऊर. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सुंदर क्रिकेट, अंडरम क्रिकेटचा हा रणसंग्राम, अंडरम क्रिकेटचा हा सोहळा अतिशय सुंदर रीतीने आपल्याला बघायला मिळतो. काय कमालीचं क्षेत्ररक्षण झालं बघा, इथे टाळ्या येत आहेत सगळं काही येतं. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, ते म्हणजे ऋषिकेशच्या माध्यमातून. एक एक रन्स खूप महत्वाची भूमिका आहे, एक एक रन्सने मात्र सामने टाय होत असतात, सगळ्या काही गोष्टी होत असतात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्याची जाणीव उणीव असताना अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण ऋषिकेश यांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे पाच चेंडू आणि पाच धावा. आई भवानी आयोजित खासदार चषक 2024 थरार आणि आपण पाहू शकाल ए पॅनलचा हा मात्र पहिल्या राऊंडचा अगदी शेवटचा सामना ज्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला, जिथे नवकिरण साईदीप मायखोप हा संघ मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षण करतोय. तर फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं शिवराज्य वेऊर या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर पाच धावा, बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया पुन्हा एकदा या गुलाबी थंडीमध्ये श्रवण इंद्रियांना ताजा करणारं एक सुमधुर संगीत. प्रणय पाटील आपल्याला पाहायला, प्रणय खरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मायकूपचा मात्र एक दिग्गज खेळाडूंमधला एक यावेळेस मात्र हा फटका मात्र जर पाहिलं तर इथे षटकारासाठी जाईल. चेंडू जर आपण पाहिलं तर निघून जातोय सरळ सीमा पलीकडे, आलाय षटकार आणि षटकारला अनिवार्य बंधन आहे. तुम्ही मात्र हे ओडम क्रिकेटचं बघत नाहीये, तिथे तुम्हाला या सहा धावांची किंमत तुम्हाला मिळणार नाही, तर इथे परतीचा प्रवास तुम्हाला करावा लागेल.
धन्यवाद, थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ संपला जिथे 5 धावा लागल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली जिथे मात्र फुलटोस चेंडूवर मात्र आपण पाहतोय विकेट मिळाला. आणि खऱ्या अर्थानं फुलटोस चेंडू मात्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप काही वेगवेगळ्या गोष्टी सांगून जात जातो आणि खऱ्या अर्थानं तेच बघायला मिळालं. इथून फुलटोस चेंडूचा भरपूर समाचार घेता आला नाही, विकेटचं मात्र पतन झालं जिथून धावसंख्या मिळाली. इथे जर आता आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर 1 म्हणजेच 2 चेंडू आणि 6 धावा 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करणारा संघ साईदीप नवकिरण मायकोप, तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारा संघ शिवराज्य वेऊर. अगदी 3 ते 4 वर्षापूर्वी या संघाची बांधणी झाली. सुरुवातीचा काळ भरपूर चांगला राहिला, परंतु क्रिकेट म्हटलं की अप अँड डाऊन हा मात्र क्रिकेटचा एक पार्ट आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हा फटका समोरच्या दिशेने खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. अनिकेत बंधू अगदी मात्र कूल माइंडेड कॅप्टन. मैदानाच्या आतमध्ये गेम कंट्रोल कसा करावा, सचिन घरत आक्रमक फलंदाज म्हणून ज्यांची वर्णी सातत्यपूर्ण लागली जाते. आणि दनसार म्हटलं की सातत्याने नवकिरण मायकोप या संघाची एंट्री सातत्याने असते. यावेळेस हा फटका चांगला, सुरेश रैना कॉपी बुक स्टाईल फटका खेळलाय चौकात. पासून या स्पर्धेचं गुण लेखन करत असताना यावेळेस मात्र ऋषी यांच्याकडून मात्र क्षेत्ररक्षण झालंय. बॅकअप देखील चांगला मिळाला आणि इथून मात्र सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं धावा जाऊन पोचतात त्या म्हणजे चक्करा. चेंडूंचा खेळ देखील या षटकात 5 झालाय, म्हणजे 11 चेंडूंचा एकंदरीत खेळ संपला. आणि 11 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर जर आपण पाहिलं तर 11 धावा 1 गडी बाद म्हणजे 100च्या स्ट्राईक रेटने स्कोर कार्ड चालू आहे. ओमकार नाश्ता सेंटर कुणाही खेळाडूंना प्रेक्षकांना भूक लागली असेल तर ओमकार तुम्हाला मात्र सेवासाठी आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल चव अशी की जिभेवर रेंगाळते, एकदा खाऊन तर बघा. ओमकार संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच चौकाराने 15 वरती. 2 चेंडू 2 षटकांचा खेळ संपला, 15 धावा. दंडसार म्हटलं की मात्र कलागुण विविधने नटलेलं गाव आणि तेवढंच चांगलं शैक्षणिक क्षेत्रात देखील पुढे असलेलं गाव. आपल्याच गावचे आपण पाहू शकाल यश राजेश मोरे यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं ज्यांनी डी फार्मसी परीक्षा उत्तीर्ण झाली आणि खऱ्या अर्थानं डी फार्म ही मात्र ज्यांना पदवी मिळाली, तर यश अगदी कमी वयात ज्याने मात्र भरपूर शिक्षण घेऊन आज आपल्या धनसर गावाचं खऱ्या अर्थानं नाव उंचावर नेलं. तर यश तुला मात्र पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा आहेत. येणारा मात्र काळ तुझ्यासाठी सुवर्ण काळ असो हीच आई भवानीच्यांनी प्रार्थना. आणि यश तुला मात्र तुझ्या पुढील काळासाठी भरपूर शुभेच्छा. जाऊया माझ्याकडे जिथे 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या जाऊन पोचते 15. गोलंदाजी मार्कवर नितीन साईदीप नवकिरण मायकोप संघ जेव्हापासून होता तेव्हापासून मात्र त्या संघाला खऱ्या अर्थाने कसं पकडून ठेवायचं, कसं संघाला मात्र पुढे न्यायचं, याच्यामध्ये 100% मोलाचा वाटा कुणाचा असेल तर नितीन यांचं देखील नाव मी तेवढंच सातत्याने घेईन. यावेळी सिंगल मिळाली, सिंगलच्या माध्यमातून इथे धावसंख्या पुढे सरकेल 1 ने 10 धावा जाऊन पोचतात त्या म्हणजे 16 वरती. आणि येणारे चेंडू जर आपण पाहिले तर तब्बल 11 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आजची पहिली रजनी काही कमालीचं क्रिकेट रंगलं गेलं. यावेळेस जर आपण पाहिलं तर षटकार मिळाला आणि षटकाराला मात्र इथे थारा नाही. चेंडूवर सिंगल, तदनंतर विकेट. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल पुन्हा एकदा अक्रॉस द पॅट पडाल स्वीपचा प्रयत्न होता, सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 17 धावा 17 ऑन द स्कोर कार्ड. येणारी आगामी स्पर्धा अर्थातच जगातली सर्वाधिक आवडती फ्रेंचाईज इंडियन प्रीमियर लीग, आणि ज्यामध्ये 17 क्रमांक म्हटलं की एबीडी विलियर्स हा नंबर कोण विसरेल. आणि खऱ्या अर्थानं रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाचे कोच म्हणून जी भूमिका आपल्याला पाहायला मिळेल, अर्थातच एबीडी विलियर्स यांचा मात्र आठवण करून देणार क्रमांक.
थँक्यू सो मच. यावेळी जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय, जिथे धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचतय आणि दोन गडी देखील बाद झालेत. परंतु आता या चौकाराने एक लांब श्वास मात्र मिळवून दिला, म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या संघाला इन टू द गॅप. हा मात्र अतिशय चांगला स्ट्रोक खेळून काढला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 या घरात चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 या धावसंख्येवरती. अगदी मात्र आपण पाहतोय या षटकातला चेंडू क्रमांक शेवटचा होता, सिंगल जिथे मिळाली या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 26 वरती. तीन षटकांचा खेळ देखील संपला आणि या धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे 26 वरती. अतिशय चांगला क्रिकेट मात्र आपल्याला बघायला मिळाला आजच्या दिवसात. पहिल्या पॅनलचा ए पॅनलचा सामना आपण पाहतोय, ज्यामध्ये नवकिरण मायखोप विरुद्ध एका बाजूला जर आपण संघ पाहिला तर खऱ्या अर्थानं शिवराज्य वेऊर. मागच्या मॅचचा मात्र विजय संघ उन्बाट ठरला. उन्बाट संघ वाट पाहत असेल की आपला प्रतिस्पर्धी कोण असेल, आणि प्रतिस्पर्धी मात्र कोण असेल त्याची वाट तुम्हाला आणखीन 16 षटक अर्थात बघावी लागतील वाट. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये राहिलंय. तर जाऊया मॅच कडे, जिथे 2 षटकांचा आपण पाहतो 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचली. गोलंदाजी मार्क वर गोलंदाज तयार. बॉलर नेम उदेश. यावेळी जर आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र वाईट असेल. धावसंख्या मात्र जर आपण पाहिली तर इथून 1 ने फ्लाय होत धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 21 धावा धावफलकावरती. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा षटकार आलाय या 6 धाव्यांनी जर आपण पाहिलं तर आतापर्यंत जाऊन पोहोचत आहेत. यावेळी जर आपण पाहिलं तर सोनू यांचा फटका देखील चांगला राहिला. चौथ्या षटकाचा खेळ जिथे चालू झालाय आणि या चौथ्या षटकात धावांचा थैमान टाकलाय ते म्हणजेच या फलंदाजांनी. अगदी खालच्या फळीतले फलंदाज देखील सांगतात की आम्ही देखील कमी नाहीत. आणि खऱ्या अर्थानं जरी सुमित नसला जरी राहुल नसला तरी काय झालं, संघामध्ये मिळालेली जागा त्या संधीचं सोनं करावं लागेल, ज्या अनुषंगाने मात्र बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या फलकावरती जर आपण पाहिली तर 2 चेंडू आणि 31 धावा. यावेळी जर आपण पाहिलं तर धावसंख्या 1 इथे पुन्हा एकदा मिळेल आणि धावा जर आपण तपासून पाहिल्या तर 32 धावा. चेंडूंचा खेळ झाला या षटकात 3. आणखीन मात्र येणारे 3 चेंडू महत्वपूर्ण असतील, कारण टार्गेट कितीचं सेट मात्र केलं जाईल. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 31 आणि 32 वरती मात्र जाऊन पोहोचतंय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जर आपण पाहिलं तर अगदी 2 बाउन्समध्ये क्षेत्ररक्षण झालं आणि या 2 धावेंनी आणि 1 धावेने मात्र धावफलक पुढे सरकतंय. 33 चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे 4. आणखीन येणारे 2 चेंडू पहिली रजनी या स्पर्धेची. 3 दिवस मात्र तुम्हाला हे क्रिकेट बघायला मिळेल. अंडरम क्रिकेटला मात्र सुगेचे दिवस आलेले आहेत. यावेळी जर आपण पाहिलं तर अजिंक्य रहाणे कॉपीबुक स्टाईल फटका खेळून काढलाय. चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. उदेशच्या विरोधात मात्र चढवलेला हल्ला आणि धावसंख्या मात्र या 4 ने पुढे सरकली ती म्हणजे 37. सोनू याची मात्र बॅटिंग चांगली राहिली.
अगदी शेवटचा चेंडू मात्र असेल या षटकातला. गोलंदाज उदेश तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, तिथे देखील क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू जर आपण पाहिला तर सेफ असेल. तिथे मात्र आमचे प्रेक्षक आहेत, शिस्तबद्ध लाडके प्रेक्षक आहेत. तिथून जर आपण पाहिलं तर धावसंख्या 2 पूर्ण झाल्यात का, पंच कळवायचा आहे, 2 धावा पूर्ण आहेत का. चला इथे मात्र नॉट आउट असेल, चला जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय, जे पॉइंटला आहेत तुम्ही पाय आपले असतील तर मध्ये घेऊन बसा. बघा खूप महत्वाची भूमिका आहे, कारण प्रत्येक संघाला वाटतं की इथून आला तर आपण अगदी अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलो पाहिजेत, परंतु तुमची जे पाय आपण बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ बसलात, तुम्हाला विनंती करीन तिथून जर तुम्ही थोडंसं उठले आणि बाजूला शिफ्ट झाले तर खूप बरं होईल, कारण अगदी बाउंड्री रोपला आपण टच आहेत. 24 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे, पाहूया कुठल्या रीतीने मात्र ह्या धावा जमवल्या जातील. 24 बॉल आणि 40 धावांची गरज असेल. ए पॅनलचा मात्र अगदी शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या राऊंडचा. यानंतरचा सामना जर आपण पाहिलं तर या सामन्यातला विजयी संघ आणि एका बाजूला उनबाट यांच्यातलं मात्र द्वंद्व आपल्याला बघायला मिळेल. चला अंपायर मॅच चालू करायचा आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत, सचिन घरत आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर बॅटर शुभम आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर आपण पाहू शकाल धनसर गावचा एक गोड गळ्याचा गायक निकेश फोईर, ज्याने मात्र या स्पर्धेला खऱ्या अर्थानं एक आर्थिक देणगी सहाय्याच्या रूपात मात्र केली. तर निकेश फोईर यांना मी विनंती करतो की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्ही येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी कमी वयात धनसर या गावाचं नाव संगीत या क्षेत्रातून ज्याने मात्र उंचावर नेलं, अर्थात निकेश फोईर एक दानशूर व्यक्तिमत्व आणि एक चांगल्या गोड गळ्याचे गायक. तर निकेश या, तुमचं मात्र आई भवानी दंसार पुरस्कृत खासदार चषक 2024 मध्ये आम्ही करतोय हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. गोलंदाजी मार्गावर ऑफ ब्रेकचा तिखट मारा करण्यात पटा येत आहे असा गोलंदाज जर आपण पाहिला तर राहुल, परंतु सचिन घरत हा देखील तेवढाच एक दिग्गज फलंदाजांमध्ये एक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. लेग ग्लान्सचा फटका बघायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर 4 धावांची इथे मोहर उमटवली. 1 चेंडू आणि 4 धावा धावफलगती लागल्या जात आहेत. अतिशय चांगल्या खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅट आणि बॉल मधला कडवा संघर्ष, बॅट आणि बॉल मधला द्वंद्व यावेळी जर आपण पाहिलं तर पंचांचे 2 हात समांतर. इथून सिंगल मिळाली आणि या धावसंख्या 1 1 चेंडू आणि 5 धावा अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर फटका खेळला आहे, परंतु फेकी स्वेअर इथून धावचितची दाट संधी होती, परंतु अगदी जीवाचा आटापिटा करत मात्र सचिन घरत यांनी मात्र धाव पूर्ण केली 1 आणि या एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 6 वरती. म्हणजेच 2 चेंडू झालेत आणि 6 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. प्रति षटकामागे तुम्हाला 10 धावा जमवायच्यात, अगदी त्याची सुरुवात चांगली झालंय, कारण उंच इमारत बांधायची असेल तर तुमचा बेस पाया बांधणी भक्कम असणं गरजेची भूमिका आहे आणि आता सध्या ती मात्र झालंय. 2 चेंडूंमागे 6 धावा लागल्या गेल्यात. यावेळेस जर आपण पाहिल्यात तर बॅट आणि बॉलचा संपर्क अगदी व्यवस्थित होत नाहीये, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र 2 धावा मिळतील.
खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सूरज उपाध्याय यांचं मात्र कुठेतरी डिसिजन चुकलं, अगदी शेवटच्या क्षणी मात्र स्टम्सला हिट करण्याचा प्रयत्न राहिला आणि तिथून मात्र एक आणखीन ओव्हरथ्रो देखील मिळाला. या धावसंख्या एक ने आकार घेत दवा दोन ने आकार घेत दवा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच 8 वरती. चेंडूंचा खेळ झालाय 3. पंचांच्या भूमिकेत दुर्वेश पाटील, एका बाजूला जितेन, एका बाजूला योगेश खरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमसाई स्पोर्ट्सची एंटायर टीम अतिशय चांगली कव्हर करते या स्पर्धेला. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहू शकाल शुभम हा मात्र डगआउटच्या दिशेनं, बॅक टू द डगआउट गॉन. अंदाज मैदानाच्या आतमध्ये दोन बंधूंची जोडी, एका बाजूला सचिन करत, एका बाजूला प्रणय करत. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी प्रणयने सावध सुरुवात घेतली, पहिली धाव मात्र आत्मविश्वासाची, एका सिंगलने मात्र आपण पाहू शकाल इथे सुरुवात होत आहे. आणि 5 चेंडूंचा खेळ झालाय, अगदी शेवटचा चेंडू आणि धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचतय. 9 ऑन द स्कोर कार्ड. या षटकातला शेवटचा चेंडू सचिन खरतच्या माध्यमातून एक चौकार आलाय, परंतु तो फक्त एक चौकार तुम्हाला इथून खेळून चालणार नाही, याच प्रकारचे चौकार शोधावे लागतील. सचिन खरतचा 5 फुट फंचच्या योगेश करत बघा, वेळ खूप झालेला आहे, टीम मीटिंग कमी घ्या, कारण आता आपण पाहू शकाल वेळेचा विचार केला तर 11:03 झालेत, आणखीन एक पॅनल पूर्ण खेळवायचं बाकी आहे. या सामना या पॅनलचा देखील एक सामना महत्वपूर्ण, सुपर 8 साठी कुठला संघ जाईल दुसरा असेल तो आजच्या दिवसातला. खऱ्या अर्थानं वॉमिका स्टार जय जोगनादेव आगवण या संघानं बाजी मारली, विकास जगूची जोडी सुपर हिट राहिली, मिळालेल्या संधीचं सोनं कसं करावं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या सुपर 8 तिकीट कसं मिळवावं हे ज्यांनी मात्र मांडलं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय शनिवारच्या दिवसात अगदी मानानं अगदी थाटानं आपण पाहतोय आगमन संघ तुम्हाला बघायला मिळेल. जाऊया मॅच कडे जिथे चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. जर आपण पाहिला तर 6 चेंडू खेळ संपला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. प्रणय घरत मैदानाच्या आतमध्ये यावेळी जर पाहिला तर अतिशय चांगल्या रीतीने गोलंदाजी आणि चेंडू पडल्यानंतर बॅटचा हलका संपर्क झाला आणि प्रणयला देखील त्याची जाणीव होती. स्वतः मात्र स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवतोय. इज वन जावई अर्थातच भावजी आपल्याला पाहायला मिळतात जे मात्र दाखल झालेत. फुलरलेचा चेंडू आणि फुलरलेचा चेंडूचा मात्र पूर्ण समाचार घेता येत नाहीये. अगदी मात्र इथून सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्यानं चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे 14 आणि चेंडू झालेत आतापर्यंत फेकून 2 2 आणि 14 धावा. सचिन खरतला मात्र सातत्य राखावं लागेल. फुलरलेचा चेंडू होता, खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन गॉन. सचिन खरत बाद झाल्यानंतर थोडंसं डगआउट मध्ये हताश हतबल निराश मनानं मात्र आपण पाहू शकाल परत आहेत, कारण त्यांना त्यांचं विकेटचं महत्व माहिती होतं. आता ऋषिकेश्वर ती जबाबदारी आहे, जबाबदारी अगदी तुम्हाला घ्यावी लागेल, स्वीकारावी लागेल. टॅप करण्याचा प्रयत्न होता, इथून आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. बॅटची स्टिअर आहे, चेंडू मात्र आपण पाहतोय स्वीपर गलीमध्ये गेला आणि तिथून सिंगल मिळाली. धावसंख्या एक ने आकार घेत धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती, ती म्हणजेच आत्ता 15 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय,
यावेळी जर आपण पाहिलं तर पंच योगेश गरत मात्र वळतायत आणि इथून सिंगल मिळाली व्हाईटच्या स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 धावा. आणखीन जर आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल, मॅच बाकी आहे, फक्त मात्र तुम्हाला झुंज द्यावी लागेल. पाच चेंडू आणि या धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16 या धावसंख्येवरती. अगदी शेवटचा चेंडू असलेल्या दुसऱ्या षटकातला अनिकेत बंधू हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर याच प्रकारचे प्रेसरचे सामने भरपूर रीतीने मात्र त्यांनी झेललेत. संघाला मात्र कित्येक वेळा विजयाचा शिक्का मुर्तब करून दिलाय, परंतु मागे काय झालंय हे विसरत तुम्हाला नाविन्यपूर्ण काय करता येईल ही भूमिका खूप महत्वाची असेल. आता ती म्हणजे साईदीप नवकिरण मायकोप या संघाकरिता येणाऱ्या काळात आपण पाहतोय कुठल्या रीतीचा मात्र खेळ असेल. शेवटचा चेंडू आहे, चला वेळ कमी घ्या कारण आणखीन भरपूर सामने खेळवायचे आहेत. आपण पाहतोय पहिली रजणी या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मॅच उंबाट विरुद्ध कोण असेल या मॅच मध्ये मात्र निश्चित स्वरूपात तुम्हाला कळेल की त्यांचा प्रतिस्पर्धी कोण असेल. उंबाट संघ देखील यंदाच्या फॉर्मात अतिशय चांगल्या फॉर्मात राहिला कारण दोन ठिकाणी सेमीफायनलिस्ट देखील राहिले, चांगल्या रीतीचा खेळ त्यांचा देखील राहिला. आणि आपण पाहू शकाल आज देखील त्यांचा तो स्वप्नगत प्रवास असेल. घरून येताना विचार केला असेल की आज रात्री आपल्याला लेट यायचं आहे कारण क्वालिफाय होऊनच यायचं आहे. प्रत्येक संघानं मात्र हे उराशी बाळगलेलं स्वप्न आहे, परंतु क्रिकेट म्हटलं की एकाला जिंकावं लागतं, एकाला हरावं लागतं. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय आज आगवण संघाचं मात्र तो स्वप्नगत प्रवास राहिला आहे. शनिवारमध्ये मात्र ते देखील बघायला मिळतील आणि पुढच्या मॅचमध्ये आणखीन एक संघ आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 23 ची गरज, सामना अजून संपलेला नाही, परंतु जर आपण पाहिलं तर तुम्हाला आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, मी स्वतःला सिद्ध करून दाखवीन ह्या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्वतःला सांगाव्या लागतील. कारण आपण पाहू शकाल इथे जर पाहिलं तर चेंडू डॉट आलाय, गोलंदाजी मार्कवर साबू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी दावचितची संधी आणि फलंदाज इथे मात्र अनिकेत बात. बघा 6 चेंडू आहेत आणि आता धावा जमवायच्या तुम्हाला, त्या म्हणजेच 21. या 21 धावा कशा जमवल्या जातील हा देखील प्रश्न अगदी महत्वाचा आहे. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं रोहित आपण पाहतोय आणि रोहितने मात्र पहिल्या चेंडूवर
यावेळी जर आपण पाहिलं तर नितीन मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि इथं ऑलमोस्ट शिवराज्य वेऊर या संघानं सामना आपल्या खिशामध्ये टाकल्या म्हणायला हरकत नाही. कट करण्याचा प्रयत्न होता, इथून मात्र सिंगल मिळाली. चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिजनला पाहायला मिळाला. डिक्लेअर सोनकडे तर चेंडू वळण घेतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच आता 20 वरती. चौथ्या षटकाचा खेळ देखील चालू झाला, जिथे मात्र आपण पाहतोय एक हाती बळ मात्र बघायला मिळाला शिवराज्य वेऊर या संघाचं. 3 चेंडू आणि 20 ची गरज आहे. हा फटका देखील चांगला. पुढचा मॅच वैभव रेडी राहायचा टॉस करीता, कारण आपण लगेचच टॉस करणार आहोत. या सामन्यातला विजयी संघ एका बाजूला उंबाट. यावेळी जर आपण पाहिलं तर हा फटका खेळलाय, परंतु सिंगल आपण पाहू शकाल इथून मिळणार विशेष महत्व नाही. एक चेंडू आणि 18 ची गरज, एक चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. पाहूया येणाऱ्या काळात पुढचा सामना खूप महत्वपूर्ण असणार आहे. जिंकलेला संघ शिवराज्य वेऊर आणि आपण पाहतोय हरलेला संघ साईदीप नवकिरण. तुम्ही मात्र इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आई भवानी दनसर संघ तुमचा आभार मानतोय. व्हॉलंटियर्स कौशल शुभम कुठे असतील तर प्लीज ती लाईन अप करून घ्या.